नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा एनईईटीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 25 वर्ष निश्चित केली होती. त्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ही वयोमर्यादा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून निश्चित करण्याचे निर्देश देत यावर्षी 25 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले इच्छुकही परीक्षेला पात्र असतील असं स्पष्ट केलं आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतही न्यायालयानं 5 एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केलं. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर सीमाशुल्क तसंच केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यानुसार वसूल करण्यात येणारा अधिभार या दुरुस्तीनंतर रद्द होणार आहे. केंद्र सरकारनं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर 1.5% कमी केले आहेत. नवीन दरानुसार पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निधी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.9%, किसान विकास पत्रावर 7.6%, तर सुकन्या समृद्धी योजनेवर 8.4% दरानं व्याज मिळेल. 1 ते 5 वर्ष कालावधीच्या ठेवींवर 6.9% ते 7.7% व्याजदर राहील. विधिमंडळाची दोन्ही सभागृह संविधानानं तयार केलेली सार्वभौम सभागृह आहेत, त्यामुळे आमदारांना सभागृहाचा अवमान करणारं मत मांडता येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानावर विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. सभागृहात सर्व सदस्यांचा सन्मान राखला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सहकारी बँकांमधील गैरव्यवहारांच्या जवळपास 2000 प्रकरणांची चौकशी वेळेत व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राज्याचा सन 2017-18 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात विनियोजन विधेयक मांडलं. विरोधकांच्या गैरहजेरीमुळे ते एकमतानं मंजूर झालं. मनोधैर्य योजनेअंतर्गत देण्यात येणारी 3 लाख रुपयांची मदत 10 लाख रुपयांपर्यंत वाढवून देण्याचा प्रयत्न असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलं. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असंही त्या म्हणाल्या. राज्यात बिअर बार तसंच मद्यविक्री केंद्रांना महापुरुष गड किल्ले आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यास प्रतिबंध करणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली. राष्ट्रीय विधी आयोगानं शासनाकडे सादर केलेलं वकील कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडू नये या मागणीसाठी आज वकिलांनी सर्वत्र कामबंद आंदोलन केलं. औरंगाबाद इथं जवळपास सर्वच विधिज्ञांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. धुळे तसंच कोल्हापूर इथंही वकिलांनी कामबंद आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बार काउन्सिलची निवडणूक लढवण्यासाठी किमान 10 वर्षांचा अनुभव असावा, वकिलांविरुद्ध तक्रारींच्या चौकशीसाठी काउन्सिलच्या सदस्यांऐवजी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती आदी सुधारणा या विधेयकात सुचवल्या आहेत. त्यांना वकिलांचा विरोध आहे. औरंगाबाद इथल्या सीटू कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य कॉम्रेड छगन साबळे यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. शहरातल्या रमानगर स्मशानभूमीत आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लातूर आणि रेणापूर तालुक्यात सिंचन तसंच पेयजल पुरवठ्यासाठी मांजरा प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग करण्याची मागणी आमदार त्र्यंबक भिसे यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठवाड्यात आज नांदेड इथं सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं 42.3, औरंगाबाद तसंच बीड इथं 41 अंश तर उस्मानाबाद इथं 38.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजता.